नमस्कार, ताजा हवामान अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मान्सून लांबणीवर गेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात त्याचं आगमन कधी होणार आणि पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। दरवर्षीप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचं 1 जूनला होणारं आगमन यंदा लांबलं आहे। आता 2 दिवस उशिरा म्हणजेच 3 जूनला केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास आज 1 जूनपासून जोर धरण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील 5 दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर महाराष्ट्रातही पुढील 4-5 दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे। यात महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे। 2 दिवसांनी मान्सूनचं आगमन लांबल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार आहे। केरळात मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवणार आहे। कोकणातही आता 2 दिवस उशिरानं मान्सूनचं आगमन होणार आहे। कोकणात मान्सून 10 जूनला दाखल होईल तर मुंबईत 12 जूनपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे महाराष्ट्र व्यापण्यासाठी त्याला 15 ते 20 जूनचा कालावधी लागू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मात्र 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।